शुक्रारा कुणय तपभुमीर 25वो वर्धापन दीस मनयलो. ह्या सुवाळ्याक केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नायक हजर आशिल्ले. परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामींच्या मार्गदर्शना खाला चलपी गोंयांतले हे एक उत्तम व्यासपीठ असा. अर्डेक्सकोवा ब्युरो रिपोर्ट. तपभूमीच्या या कार्यामध्ये सदैव पुढाकार घेणारे, आपल्याला जे दिलं ते सद्गुरूने दिलेलं आहे, या गुरुपीठाने दिलेलं आहे. याच भावनेतून जे माझं आहे या गुरुपीठाचा आहे, भावना सदैव मनात ठेवून तत्पर असणारे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय राणाभाऊ साठेकर यांच्यानी जोरदार धड्या. तपोभूमीचं कार्य ते काय मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही, परंतु ज्या निष्ठेने आणि भावनेनं शुद्ध मनानं जे कार्य चालू आहे, ते कार्य आता हिंदुस्थानाचं नव्हे तर परदेशात सुद्धा त्या कामाची वाहवा केली जाते. त्या काम त्या कामात मीही सहभागी व्हावं असं आज त्या लोकांना सुद्धा वाटायला लागलेलं आहे. परंतु स्वामींची परंपरा, परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामीजी ज्या तळमळीनं, ज्या चिकाटीनं जे काय काम तुम्हा सर्वांच्या सहकार्याने उभं झालेली आहे, हे काम खाली तपोभूमीपुरतं नसून, गोव्यापुरतं नसून, संपूर्ण जगाला एक दिशा दाखवण्याचं काम सुरू आहे असं मला वाटतं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या जागेवरती गोवेकरांना शिकणे, शिक्षणासाठी सद्गुरूंनी व्यवस्था लावलेली आहे. आणि छाती अशी पुढे येते आज सांगायला की ब्रह्मानंद स्वामींनी सांगितलं होतं, तुम्ही या तपोभूमीवरती, ही तपोभूमी तुमची आहे, तुम्ही इकडे बऱ्यापैकी तुम्ही शिक्षण शिका, तुम्ही इथे येऊन शिक्षण शिकलं पाहिजे, कारण गोव्यामध्ये अशी एकही जागा नाही जिथे जाऊन तुम्ही हे असल्या सगळ्या गोष्टी शिकू शकता. म्हणून ही जागा निर्माण झाली आणि या जागेवरती आज हजारो विद्यार्थी तयार होताना, डिग्र्या मिळवताना आपण पाहतो आहोत.